नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी वैभव चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज तुम्हाला मी रताळी बियाण्याविषयी माहिती देणार आहोत। आजचा आपला विषय आहे रताळी बियाणे संगोपन। तर आपण बघत आहात, हे आहे आपले रताळीची वेल। प्रामुख्याने हे पीक जे वेल वर्गीयामध्ये येत आहे, वेल वर्गीय आणि कंद वर्गीयामध्ये सुद्धा मोडत आहे। तर याची लागवड आपण 1 जानेवारीला केलेली आहे। तर यापासून आपल्याला उत्पादन यावर्षी मिळणार नाही, पण आपण हा हे बियाणं म्हणून सण्याचे आपण संगोपन करीत आहे। तर रताळचं पीक हे साधारणतः 6 महिन्याचं आहे। 6 महिन्याचं पीक असल्यामुळं ते आपण या शिवरात्रीला लावले की आखाडीपर्यंत ते आपल्याला लागवडीसाठी मिळतं आहे। आणि शिवरात्रीचं लागवड जी असते त्याच्यामध्ये आपल्याला एवढं काही उत्पादन भेटत नाही, पण आपण जर आषाढी एकादशीला आपण याची नंतर लागवड जर केली तर आपल्याला शिवरात्रीपर्यंत याचा चांगला भाव भेटू शकतो। तर हे आहे रताळ्याचं पीक आपण बघत आहात। तर यानंतर तुम्हाला आपण आणखीन माहिती देणार आहोत। तरी आपल्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, म्हणजेच आम्ही तुम्हाला आणखीन याविषयी नवनवीन व्हिडिओ टाकत राहू। धन्यवाद।